आज दिवसभरात पुण्यामध्ये परीक्षार्थी रस्त्यावर उतरलेत, मोठा गोंधळ सुरू आहे. एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. एमपीएससी विद्यार्थ्यांनी सुमारे 6 तास आंदोलन सुरू ठेवलंय. एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या. राज्यभरातील एमपीएससीचे परीक्षार्थी चिडलेले आहेत, संतापलेले आहेत. राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांनी उग्र आंदोलनं सुरू केली आहेत. एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानं मुलांमध्ये रोष व्यक्त होत आहे. आपण पाहतोय, मी सध्या पुण्यात आहे आणि पुण्यामध्ये एमपीएससीचा अभ्यास करणारे हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते मोठ्या संख्येनं या रस्त्यावरती जमलेले आहेत. संपूर्ण रस्ता त्यांनी जाम केलेला आहे. अर्थात राज्य सरकारनं जी परीक्षा पुढे ढकललेली होती ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. 14 तारखेला ही परीक्षा होणार होती, मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय कोरोनाचं कारण देत सरकारनं घेतला आणि त्यानंतर पुण्यातले हे सगळे विद्यार्थी संतप्त होत रस्त्यावर एकत्रित जमलेले आहेत. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण थेट त्यांना विचारणार आहोत काय नेमकी तुमची भूमिका आहे, काय सरकारकडे मागणी आहे. सर्वात पहिली आमची भूमिका ही आहे की आज संध्याकाळी 6 पर्यंत सरकारनं परीक्षा रद्द केल्याचा निर्णय मागे घ्यावा आणि परीक्षा घेतली जावी. कोरोनाचं कारण सरकार देत आहे, कोरोना फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहे का? राजकीय कार्यक्रम सभा याच्यासाठी कोरोना होत नाहीये का? मी तब्बल 4 वर्षापासून एमपीएससीची तयारी करत आहे आणि सरकारने 1 वर्षात तब्बल 5 वेळा परीक्षा पुढे ढकलेल्या आहे. त्यामुळं एक प्रकारचं मानसिक टेन्शन आलेलं आहे. त्यामुळे सरकारने ही परीक्षा रद्द केलेली परीक्षा लवकरात लवकर घ्यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. आपण पाहतो की हे सगळे विद्यार्थी या निर्णयामुळे तणावात असल्याचं पाहायला मिळतंय. मला सांगा, हे सगळे विद्यार्थी एकत्र जमत आहेत, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय तुमची नेमकी आता या पुढे सरकारकडे मागणी असेल? काय जे आता 5 वेळा झालं सरकारने शेड्यूल चेंज केलेलं आहे एमपीएससीचं, तर कारण का प्रत्येक मुलांना आर्थिक बोजा सहन करणं योग्य नाही आणि ते वेळ काढू पण आहे सरकारने, कुठं तर थांबावा. त्यांचे राजकीय इलेक्शन वगैरे पार पाडले जातात, पण एमपीएससीच्या पोरांना तुमचे काही काटेकोरपणे नियम असेल, सॅनिटायझर असेल, निर्जंतुकीकरण असेल. आपण जर पाहिलं तर राजकीय सभा मोठ्या प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी होतात, तिथे गर्दी चालते, मात्र परीक्षा आल्यानंतरच या ठिकाणी कोरोनाचं कारण दिलं जातं असं हे सगळे विद्यार्थी सांगतायत. आपण जर पाहिलं तर 1:30 वाजल्यापासून हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करता आहेत. त्यांची प्रमुख एकच मागणी आहे, जी वारंवार परीक्षा पुढे ढकलली जाते ती परीक्षा लवकरात लवकर व्हावी असं हे विद्यार्थी म्हणतात. माझ्यासोबत अन्य काही विद्यार्थी आहेत, मला सांगा तुम्ही कधीपासून तयारी करत होतात, या निर्णयामुळे तुमच्यावर नेमका काय परिणाम झाला? गेली 2 वर्ष झाले आम्ही तयारी करत होतो, तरी 4-5 वेळा पेपर पुढे ढकलण्यात आले, त्यामुळं पोर एका मानसिक त्रासा खालून जातात. तरी लवकरात लवकर परीक्षा व्हावी ही विद्यार्थ्यांची मागणी. आपण पाहतोय की जी 14 तारखेला होणारी परीक्षा होती ती लवकरात लवकर व्हावी असं हे विद्यार्थी सांगतायत आणि ज्या सगळ्या वेगवेगळ्या या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्यांच्या होणाऱ्या या सगळ्याच एकूण अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या सगळ्या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून हे जे सगळे विद्यार्थी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत, आंदोलन करतायत, आम्ही जगायचं की मरायचं असा प्रश्न ते सरकारला विचारतायत. लवकरात लवकर ही परीक्षा व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर हे विद्यार्थी एकत्र येत घोषणाबाजी करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. प्रमुख त्यांची एकच मागणी आहे की जी परीक्षा वारंवार पुढे ढकलली जाते ती परीक्षा तातडीनं व्हावी. मला तुम्ही सांगा कधीपासून पुण्यात आहात, तयारी कधीपासून करता, या निर्णयामुळे तुम्हाला काय नेमकी अडचण निर्माण झाली? 2017 पासून मी ही तयारी करत आहे आणि आताचे 2020 चा कोरोना लॉकडाऊनचा जर विचार करता तर प्रत्येक एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावरती आणि त्याच्या घरच्यांवरती खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच ह्या पद्धतीमध्ये सरकारने परत परत परीक्षा बदलण्याचा, परीक्षाच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्याच बाबतीत विचार करता की आताच पश्चिम बंगालचे झारखंडचे जे इलेक्शन्स लागले त्याच्यामध्ये ज्या रॅल्या झाल्या, त्याच्यामध्ये ज्या सभा झाल्या, त्याच्यामध्ये गर्दी होत नाही आणि नियोजित वेळेमध्ये जर परीक्षा होत असेल तर सरकारला परीक्षा घ्यायला प्रॉब्लेम काय? आणि दुसरी गोष्ट की सेंट्रल गव्हर्नमेंटने जेवढे जेवढे एक्झाम घेतल्या क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत त्यांनी सुद्धा व्यवस्थितपणे ह्या गोष्टीचं सगळं नियोजन वेळेप्रमाणे व्यवस्थित पार पाडलं, एमपीएससीला प्रॉब्लेम काय नियोजित वेळेमध्ये परीक्षा पार पाडण्यासाठी? एवढंच माझं म्हणणं आहे. आपण पाहतोय की जी नियोजित वेळेत परीक्षा होणार होती ती परीक्षा नियोजित वेळेत व्हावी
असं या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. इतर ठिकाणी होणारी सगळी गर्दी आपण जर पाहिली तर ती गर्दी चालते, मात्र परीक्षा आली कीच गर्दीचं कारण दिलं जातं असं हे सगळे विद्यार्थी सांगतात. तेव्हा 1:30 वाजल्यापासून हे आंदोलन सगळे विद्यार्थी एकत्र या ठिकाणी येऊन जमलेले आहेत. मला सांगा हे आंदोलन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे, विद्यार्थी घोषणाबाजी करतायत, मात्र जर सरकारनं संध्याकाळपर्यंत निर्णय बदलला नाही तर पुढची तुमची विद्यार्थी म्हणून काय भूमिका असणार आहे? आम्ही सध्या विद्यार्थी दशेत आहे. आम्ही फक्त आत्ता शासनानं सकाळी परिपत्र काढून परीक्षा पुढे ढकलली म्हणून सांगितलं आणि हीच आम्ही बातमी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांना सांगितली आणि विद्यार्थ्यांकडून गोपीचंद पडळकर साहेब इथे आले आणि त्यांनी शासनावरती लोकशाहीच्या मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते गोपीचंद पडळकर म्हणले जोपर्यंत तुम्ही हे परिपत्रक माघारी घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि तिघही इथं उपस्थित आहे आणि चालू आहे पुढील वाटचाल चालू आहे. मग बघू काय होतंय. आपण पाहतोय की सगळे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी एकत्र येत सरकारचा निषेध नोंदवतायत, ही परीक्षा लवकरात लवकर व्हावी एवढीच एक त्यांची ते मागणी सातत्याने बोलून दाखवतायत. मला सांगा तुमचं नाव काय, तुम्ही कधीपासून पुण्यात तयारी करता, पुढची तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? माझं नाव शंकर ठाकरे आहे. मी बऱ्याच दिवसाचं इथं तयारी करत आहे. आता आयोगाने एक्झाम समोर घेतली, हा एकदम अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्व मुलांचं नुकसान झालं. एक मानसिक ताण पण येतो कारण की बऱ्याच दिवसाचे मुलं तयारी करतात इथं, तर त्या मुलांच्या भावनाशी असं सरकारनं खेळायला नाही पाहिजे. तर तुम्हाला समोरही घ्यायची असली तर 1 महिना अगोदर तुम्ही सांगू शकता, 15 दिवस अगोदर सांगू शकता. त्याच्या अगोदर तुम्ही हॉल तिकीट जनरेट करून, 4 दिवस अगोदर हॉल तिकीट जनरेट करता आणि 4 दिवसानं तुम्ही एक्झाम कॅन्सल करता. आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट देखील काढण्यात आलेलं होतं, मात्र या सगळ्या परिस्थितीत त्यांची परीक्षा मागे ढकलण्यात आलेली आहे. मला सांगा तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतायत, काय नेमकी भूमिका आहे आपली? भूमिका भूमिका ही आजची परीक्षा झाली पाहिजे 100%. हे आमची जी तरुण मंडळी आहे एवढी एमपीएससी करते, कर्जान पैसे घेऊन आलेले आहेत आणि त्यांची परीक्षा झालीच पाहिजे. अहो त्यांना नाही खायला अन्न सुद्धा नाहीये. पण जर पाहिलं तर अत्यंत भावनिक हे सगळे विद्यार्थी आहेत, खायला अन्न नाही, मोठ्या प्रमाणात खर्च होतोय अशी यांची प्रतिक्रिया आहे.